रेयस ऑनलाइन स्कूल एज्युकेशन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण विविध खेळाविषयीची माहिती पाहिली, आज आपण बॅडमिंटन या खेळाविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत। यामध्ये बॅडमिंटनचा इतिहास, बॅडमिंटनचं असणारं क्रीडांगण, शटल, रॅकेट, हॉल, सामना अधिकारी, नियमावली, या खेळाचा निकालपत्र, या खेळामध्ये असणारे विविध कौशल्य, त्याचबरोबर खेळाचे प्रकार, एकेरी खेळ, दुहेरी खेळ, संमिश्र खेळ, या माध्यमातून आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। बॅडमिंटन खेळाचा इतिहास। बॅडमिंटन या खेळाचा इतिहास पाहणे मनोरंजक आहे। बॅडमिंटन हा खेळ पूर्णतः भारतीय खेळ आहे। पुण्यात खेळल्या जाणाऱ्या या खेळास पुना असे म्हणतात। इसवी सन 1870 सुमारास भारतीय लोकांना हा खेळ खेळताना एका इंग्रज अधिकाऱ्याने पाहिले व त्यास तो खेळ फारच आवडला। त्याने इंग्लंडमध्ये गेल्यावर इसवी सन 1837 बाय येथे पुना क्लबची स्थापना केली। पुढे हा खेळ बॅडमिंटन या गावी प्रामुख्याने खेळला जाऊ लागला, त्यामुळे त्यास बॅडमिंटन हे नाव पडले। राष्ट्रीय प्रतियोगितेमध्ये 1899 पासून इंग्लंडमध्ये सुरू झालेले सामने अग्रगण्य समजले जातात। इसवी सन 1925 नंतर आशिया देशात या खेळाचा प्रसार झाला व पहिलीच आंतरराष्ट्रीय प्रतियोगिता मलेशियाने जिंकली। या खेळासाठी चापल्य तसेच तीक्ष्ण दृष्टी यांची खूप आवश्यकता आहे। या खेळात नैपुण्य मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते। या खेळामुळे समजूतदारपणा, धडाडी, एकाग्रता या गुणांचा विकास। क्रीडांगण। बॅडमिंटनचे क्रीडांगण हे दुहेरीसाठी 44 फूट लांब आणि 20 फूट रुंद तसेच 13.40 मीटर लांब व 6.10 मीटर रुंद असलेले आपल्याला पाहायला मिळते। एकेरीसाठी हे 44 फूट लांब व 17 फूट रुंद म्हणजेच 13.40 मीटर लांब व 5.18 मीटर रुंद असलेले पाहायला मिळते। क्रीडांगणाच्या सर्व रेषा पिवळ्या अगर पांढऱ्या रंगाने आखलेल्या असतात व या रेषांची जाडी 4 सेंटीमीटरच्या जवळपास असते। जाळीपासून 6 इंच अंतरावरती शॉर्ट सर्व्हिस लाईन असते, तसेच एकेरी सामन्यात लॉंग सर्व्हिस लाईनपासून 2 फूट ते 6 इंच अंतरावरती अंतिम रेषा असते। दुहेरी सामन्यात लॉंग सर्व्हिस लाईन जाळीपासून 16 फूट 6 इंच अंतरावरती असते व लॉंग सर्व्हिस लाईनपासून 2 फूट 6 इंच अंतरावरती अंतिम रेषा असते। शॉर्ट सर्व्हिस लाईन व लॉंग सर्व्हिस लाईन या रेषा सर्व्हिस कोर्टातच समाविष्ट असतात। जाळीची लांबी 20 फूट असते व रुंदी 2 फूट 6 इंच असते। क्रीडांगणाच्या मध्यभागी जाळीची जमिनीपासून उंची 5 फूट असते, तसेच खांबाजवळ जाळीची उंची 5 फूट 1 इंच असलेली आपल्याला पाहायला मिळते। शटल। शटलचं वजन हे साधारणपणे 4.73 ग्रॅम ते 5.50 ग्रॅम असते व त्याला 15 ते 16 पीसे असतात व ती 2.50 सेंटीमीटर ते 2.80 सेंटीमीटर व्यासाच्या बुचात घट्ट बसवलेली असतात। बुचापासून पिसांची उंची ही साधारणपणे 6.4 सेंटीमीटर ते 7 सेंटीमीटर असलेली आपल्याला पाहायला मिळते। बॅडमिंटनची रॅकेट ही समतोल असावी, ती 68 सेंटीमीटर लांब असावी व केलेल्या गिटिंगसह तिचे वजन 5 औसाहून जास्त असता कामा नये। हॉल। बॅडमिंटन या खेळासाठी साधारणपणे बंद हॉल वापरला जातो। या हॉलची उंची किमान 30 फूट असावी। क्रीडांगणाच्या बाजूच्या अंतिम रेषेच्या बाहेर 3 फूट व मागील अंतिम रेषेच्या बाहेर 5 फूट मोकळी जागा असावी। प्रत्येक 200 वॅटच्या 5 दिव्यांचा 1 गट याप्रमाणे क्रीडांगणाच्या दोन्ही बाजूला दिव्यांचे प्रत्येकी 2 गट असावे। दिवे जमिनीपासून 16 फूट उंचीवरती असावेत व हे दिवे अंतिम रेषेच्या 3 फूट बाहेर असावेत। बॅडमिंटनच्या स्पर्धेसाठी जे सामना अधिकारी असतात त्यांमध्ये 1 पंच, 1 सर्व्हिस पंच आणि 1 रेषा पंच असलेले आपल्याला पाहायला मिळतात। बॅडमिंटन या खेळासाठी साधारणपणे जे नियम वापरले जातात ते पुढील प्रमाणे। एकेरी सामन्यात प्रत्येक बाजूने 1-1 खेळाडू खेळतो। दुहेरी सामन्यात प्रत्येक बाजूने 2-2 खेळाडू खेळतात। नाणेफेक जिंकणारा खेळाडू हा कुठल्याही पर्यायाची निवड करेल, सर्व्हिस करणे किंवा बाजूची निवड करणे। प्रत्येक डावातील पहिली सर्व्हिस किंवा गेम उजव्या अंगणातून सुरू होईल। एकेरी सामन्यात सर्व्हिस करणाऱ्याचे 0 किंवा समगुण असतील त्यावेळी तो आपल्या अंगणाच्या उजव्या भागातून प्रतिस्पर्ध्याच्या उजव्या अंगणात सर्व्हिस करतो व ज्यावेळी सर्व्हिस करणाऱ्याचे विषम गुण असतील त्यावेळी तो अंगणाच्या डाव्या भागातून प्रतिस्पर्ध्याच्या डाव्या अंगणात सर्व्हिस करतो।
दुहेरी सामन्यात प्रथम सर्व्हिस करणाऱ्या संघाला पहिल्या गेममध्ये सुरुवातीस एकच सर्व्हिस मिळेल. दुसऱ्या व पुढील गेममध्ये प्रथम सर्व्हिस करणाऱ्या संघाच्या दोन्ही खेळाडूंना सर्व्हिस मिळेल. सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूच्या रॅकेटला शटलचा स्पर्श होताच ते शटल खेळामध्ये येते. सर्व्हिस करताना रॅकेटचा स्पर्श न होता शटल खाली पडले तर तो नियमभंग नाही, खेळाडूने पुन्हा सर्व्हिस करावी. दुहेरी सामन्यात सर्व्हिस करणाऱ्याने शटल प्रथम मारले पाहिजे. त्याच्या जोडीदाराने त्यावेळी शटल मारले तर तो नियमभंग आहे. सर्व्हिस नंतर खेळाडू आपल्या बाजूच्या अंगणात कोठेही खेळू शकतो. सर्व्हिस करताना फसवे आविर्भाव करणे किंवा सर्व्हिस करण्यास विनाकारण विलंब करणे हे नियमबाह्य वर्तन आहे. प्रतिस्पर्धी तयार नसताना सर्व्हिस करू नये व जर प्रतिस्पर्ध्याने सर्व्हिस परत करण्याचा प्रयत्न केला तर तो तयार होता असे मानले जाते. निकालपत्र. पुरुषांच्या एकेरी सामन्यात किंवा दुहेरी सामन्यात प्रत्येक गेम ही 15 गुणांची किंवा 21 गुणांची असते. 15 गुणांच्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंचे किंवा संघाचे 13-13 गुण झाल्यास प्रथम 15 गुण मिळवणारा संघ खेळाडू 5 गुणांचा पर्याय निवडू शकतो. पर्याय निवडल्यावर लव ऑल पासून गुण मोजले जातील व प्रथम 5 किंवा 3 गुण मिळवणारा खेळाडू विजयी होतो. महिलांच्या एकेरी सामना 11 गुणांचा असतो. दोन्ही खेळाडूंचे 9-9 गुण झाल्यावर प्रथम 9 गुण मिळवणारा खेळाडू 3 गुणांचा पर्याय निवडू शकतो. दोन्ही खेळाडूंचे 10-10 गुण झाल्यावर प्रथम 10 गुण मिळवणाऱ्या खेळाडूला 2 गुणांचा पर्याय निवडता येतो. प्रत्येक गेमनंतर खेळाडू बाजू बदलतील. अंतिम गेममध्ये 15 गुणांच्या सामन्यात 8 गुणानंतर, 11 गुणाच्या सामन्यात 6 गुणानंतर व 21 गुणांच्या सामन्यात 11 गुणानंतर बाजू बदलाव्यात. 3 पैकी 2 गेम जिंकणारा खेळाडू किंवा संघ सामन्यात विजयी होतो. या खेळातील काही महत्त्वाची कौशल्य. सर्व्हिस. बॅडमिंटन खेळात सुरुवात ही सर्व्हिसने करावयाची असते. सर्व्हिस आपण कशी करतो यावर आपले गुण मिळणे अवलंबून असते. जो सर्व्हिस करतो त्याने गुण मिळविला तरच तो गुण मोजला जातो, म्हणूनच ती महत्त्वाची असते. यासाठी जाळ्यावर अगर कोर्टाबाहेर शटल मारून सर्व्हिस घालवणे योग्य नाही. काही करून प्रतिपक्षाच्या कोर्टात सर्व्हिस जाणे आवश्यक असते. या खेळातील दुसरं कौशल्य म्हणजे शटल उंच मारणे, त्यास टॉस असं सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये शटल उंचावून प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टात पाठवताना हा टोला वरच्यावर मारता येतो किंवा खालून वरही मारता येतो. प्रत्यक्षात हे कौशल्य बचावात्मक आहे. अडचणीच्या वेळी त्याचा उपयोग करतात कारण त्यावेळी वेळ मिळून पुन्हा तोल सांभाळून आपण दुसऱ्या टोल्यासाठी तयार राहू शकतो. या पद्धतीमध्ये शक्य तितक्या मागे म्हणजेच मागील रेषेपर्यंत मारले पाहिजे. उंची जास्त दिली की त्यामुळे परत येणाऱ्या टोल्यासाठी आपणास वेळ मिळतो. उंच मारलेले शटल हे खाली येताना सरळ येते व त्यामुळे मारणाऱ्यास अवघड असते. उंच व वर मारलेले शटल घेण्यासाठी प्रतिपक्षाला विचार करावा लागतो. शटल बाहेर पडेल का, आत पडेल का, रेषेवरती पडेल या संभ्रमात पडतो व त्यामुळे गुण मिळवण्यासाठी एक संधी असते. या टोल्याचा उपयोग एकेरी सामन्याच्या वेळी जास्त प्रमाणात होतो. उंच आणि लांब टोला हा बचावाचा पाया आहे व अडचणीच्या वेळी याचा उपयोग जरूर करावा. तिसरं कौशल्य स्मॅश म्हणजे शटल खाली जोरात मारणे. बॅडमिंटनमधील हमखास गुण मिळवून देणारे हे कौशल्य आहे. हा टोला मारताना सर्वात महत्त्वाची घ्यावयाची काळजी म्हणजे हा टोला जास्तीत जास्त वेगाने व जास्त जवळचा कोण करून मारावयास हवा. जर कोण कमी राहिला तर त्याची लांबी वाढेल व प्रतिस्पर्धी त्याच्या अंगणावरून जाणारा असल्यामुळे परत करेल. यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पदन्यास शरीराचे वजन पावलाबरोबर बदलणे व टोला मागे शरीराची ताकद लावणे. यामध्ये हात सरळ व लांब करून शटल मारताना तो शरीराच्या पुढे मारून तेवढा कोण जास्त राहून टोला हुकमे राहील. त्याचप्रमाणे टोला मारताना ताकदीबरोबर मनगटाचा झटका हवा व वेगाबरोबर टोला मारण्याची योग्य जागा हवी. वेगात बदल करून योग्य जागी टोला मारल्यास प्रतिस्पर्ध्याची फसवणूक होते, मात्र टोल्यावर आपला ताबा हवा. अंगावर मारलेला टोला परत करणारे खेळाडू फारच कमी असतात. त्याचप्रमाणे टोला मारताना उंच उडी मारण्याचे टाळावे, त्यामुळे जमिनीशी संपर्क तुटून आपण मजबूत आधाराला मुकतो. शटल शक्यतो उंचावर व लवकर मारावे हे खरे, पण त्यासाठी लागणारा आधार कमी करण्यात काहीच फायदा होत नाही. प्रतिस्पर्धी अडचणीत आहे त्यावेळी ताबडतोब सेंटर मारण्यासाठी उडी मारण्यास हरकत नाही. प्रतिपक्षाची फसवणूक करण्यासाठी प्रसंगी दिशा बदलून व डोक्यावरून
रॅकेट मारण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। त्याच वेळी मनगटाला थोडासा जास्त ताण पडतो। स्मॅश मारताना आपण जेवढ्या मनगटावरचा मनगटाचा वापर करतो तेवढा स्मॅश जास्त बरोबर वेगाने जातो। चौथं कौशल्य शटल जाळीवरून हळूच मारणे म्हणजे ड्रॉप शॉट। हा टोला मारताना शटलवर ताबा असावा लागतो। या टोल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा टोला कोणत्याही भागावरून व कोणत्याही कोणाने मारता येतो। हा टोला व्यवस्थितपणे मारता आला तर खूप फायदेशीर ठरतो। जर शटलवर आपला ताबा नसेल तर शटल आपल्यापासून लांब पडेल व प्रतिपक्षाला त्याचा फायदा होऊन तो झटकन गुण मिळवतो। तेव्हा या टोल्यासाठी तंतुतंतपणा हे खास वैशिष्ट्य असावं असावे। यासाठी अगदी हळूवार स्पर्श पुरेसा असतो। या टोल्यासाठी फारशी ताकद लागत नाही। शिवाय जोरात मारण्याचा आविर्भाव आणून अगदी अलगद शटल जाळ्यापलीकडे मारून प्रतिपक्षाची फसवणूक करता येते। हा टोला प्रतिस्पर्धी जाळ्यापासून दूर उभा असल्यास हळू मारण्यास हरकत नाही। हा टोला प्रतिस्पर्ध्याच्या हालचालीवर अवलंबून असतो। दुहेरी खेळात त्याचा वापर चांगल्या प्रकारे करता येतो। या टोल्यावर ताबा मिळवण्यासाठी कोर्टाच्या सर्व कोपऱ्यातून व जागांवरून जाळ्यापलीकडे हळूच शटल मारावे। शक्यतो शटल हे सर्व्हिस लाईनच्या अलीकडे व जाळ्याजवळ पाडावे। टोला परत करताना हळूवार मारलेला टोला जाळ्याला लागून आला तर शेवटचे बूच खालील बाजू सहीपर्यंत थांबून नंतर टोला परत करावा। या टोल्याला लांबी नसावी व शटल शक्यतो जाळ्याच्या जवळ पाडावे। आडव्या हाताने जोरात टोला मारणे याला ड्राईव्ह असं म्हटलं जातं। बॅडमिंटन खेळात जमिनीला समांतर राहून मारल्या जाणाऱ्या टोल्यास आडवा टोला असे म्हणतात। याचे वैशिष्ट्य म्हणजे हा टोला खांद्याच्या अगदी जवळून जातो। खांदा आणि गुडघा यामध्ये येणाऱ्या कोणत्याही शटलला असा टोला देता येतो। गुडघ्याच्या उंचीवरून मारलेला टोला कोर्टाच्या मागच्या भागातून असेल त्याशिवाय त्याला योग्य दिशा देता येणार नाही। हा टोला खूप जोराने अथवा ताबा ठेवून हळूवारपणेही मारता येतो। हा टोला मारताना आपण कोर्टात कोणत्या जागेवरती उभे आहोत हे लक्षात घ्यावयास हवे। प्रामुख्याने मागे पुढे असा दुहेरी खेळ खेळणाऱ्या जोडीच्या विरुद्ध उपयोगात जास्त येतो। टोला मारताना शक्यतो खालून मारावयाचे टाळावे। त्यामुळे शटल खालून वर जाईल व प्रतिस्पर्ध्यास तो मारावयास सोपे जाईल। टोला कमी गतिमान असला तरी चालेल पण तो अचूक हवा। मनगटामुळे शटलची दिशा व कोण ठरतो। अर्ध्या कोर्टापर्यंत मारलेला टोला दुहेरी खेळात खूप फायदेशीर ठरतो। या प्रकारच्या टोल्यावरच बॅडमिंटनचा सारा खेळ अवलंबून आहे। यापैकी एकेरी दुहेरी व मिश्र खेळासाठी वेगवेगळे प्रकार वापरावे लागतात। या खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी अगदी रॅकेटची पकडपासून या चार टोल्यांचा खूप सराव करावा लागतो। बॅडमिंटन खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही हुकमी टोले मारता आले तर तुम्ही प्रतिपक्षाला हवे तसे नाचवू शकता। मात्र सराव करताना पदन्यास, तोल, फटक्यामागे योग्य ताकद, अचूकपणा याकडे लक्ष पुरवावे लागते। शेवटी कुठल्याही खेळासाठी सातत्य हे खूप महत्त्वाचे आहे। बॅडमिंटन हा खेळ 3 प्रकारामध्ये खेळला जातो। यामध्ये एकेरी, सिंगल्स, दुहेरी, डबल्स व संमिश्र असे 3 प्रकार यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळते।